कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंढे ने राज्य सेवा की परीक्षा पर शिंदे फडणवीस सरकार पर निशाना साधा है। शिंदे फडणवीस सरकार ने स्वतः निर्णय घेतला की नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे राज्य सेवा ही 2025 पासून होईल, पण त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील आणि कुलकर्णी मॅडम हे आंदोलन घेऊन वेगळ्या पद्धतीचा त्याला वळण देण्याचा प्रयत्न करतात आणि 23 पासूनच परीक्षा झाली पाहिजे असा प्रयत्न करतात। कॅबिनेटमध्ये निर्णय होतो, एमपीएससीकडे जातो असं सरकारने सांगितलं आणि एमपीएससी टेक्निकलची ऍड काढते आणि सांगते नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे 2023 पासून परीक्षा होईल। विद्यार्थ्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा? का एमपीएससी सरकारच्या निर्णयाचा अनादर करत आहे? का सरकारने विद्यार्थ्यांशी खोटं बोलले की पडळकर आणि सदाभाऊ खोत हे फक्त क्रेडिट घेण्यासाठी मैदानात उतरले होते? असे अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यातनं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झाला। त्यामुळे आपला घटनादत्त अधिकार म्हणून आंदोलन हे उद्या म्हणजे 17 फरवरीपासून सुरू होणार होतं। रितसर परवानगी मागितली पण ती परवानगी नाकारली, ही हुकूमशाही, याचा आम्ही निषेध करतो। आज विद्यार्थ्यांची ही मानसिकता झाली की राजकारणाचा खेळखंडोबा त्यांच्या जीवावर त्यांच्या भविष्यावर उठलेला आहे। त्यांच्या आईवडिलांनी पोटाला 2 घास कमी पण मुलाला अधिकारी बनवण्यासाठी पुण्यात पाठवलं हा त्यांच्याही विश्वासावर घाला आहे आणि म्हणून विद्यार्थी आज स्वतः म्हणायला लागलेले आहे की आम्ही शपथ घेतो आमच्या आंदोलनाच्या अधिकारावरही, घटनात्मक अधिकारावरही गदा येत असेल तर आम्ही यापुढे भाजपला कधीही मतदान करणार नाही आणि याची सुरुवात कसबा आणि पिंपरी चिंचवडपासून आम्ही सुरू करू। तुम्ही आंदोलनाला रोखू शकता पण प्रचार करणारा तर रोखू शकत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। मग आम्ही मित्रांना सांगू, कुटुंबियांना सांगू, ओळखी पाळखीच्यांना सांगू आणि स्वयंस्फूर्तीनं प्रचार करू की अशा पद्धतीनं आमच्याशी वागणूक केलेली आहे, त्याचं उत्तर जर आम्हाला रस्त्यावर देता येत नसेल, देऊ दिल्या जात नसेल, दडपशाही केल्या जात असेल तर मग आम्ही ईव्हीएम मधून मतपेटीतून ते देऊन दाखवू। इथपर्यंत आणणं हे सरकारचं निषेधार्य पाऊल आहे, काँग्रेस याचा निषेध करते आणि विद्यार्थ्यांच्या या बदलत्या स्वरूपातल्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत आहे।